तिलाही ते पटलंय चांगलंय. आयाजी मी कधी कधी म्हणतो ना की तिच्यात मला तुझा भास होतो, ते हेच. आता मला त्याचा खेद वाटतोय. कल्पना आहे मला तिची, आता सगळ्या गोष्टी तिच्या विरोधात. श्री, पण मी काय म्हणते, आपल्याला नको ना अशी मुलगी. तिला काय एवढं सोनं लागलंय श्री? अरे आपल्याला तुझ्यासाठी दुसरी चांगली मुलगी मिळेल. आत्या अगं, पण ती ही मुलगी नसेल ना. श्री, माझ्या मनात या मुलीविषयी आकस होता, तो बाजूला ठेवून मी तुझं म्हणणं मान्य केलंय. तिच्या आईविषयी माझं मत काही बरं नाहीये. आता तिच्या बाबांविषयी हे कळलंय, आमचा तर धीरच होत नाहीये पुढे जायला. पण शेवटी निर्णय तुला घ्यायचा. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. मी तिच्या बाबांना भेटलोय पर्सनली. खूप पापभीरू माणूस आहे तो. दिसत तस नसत श्री. आयाजी, तिच्या बाबांना अफरातफरीच्या आरोपावरून काढून टाकलेलं असलं ना तरी त्यांच्यावरचा कुठलाही आरोप अजून सिद्ध झालेला नाहीये. सिद्ध न झालेला गुन्हा घडलाच नाही असं नाही ना होऊ शकत श्री. पण सिद्ध न झालेला गुन्हा ग्राह्य धरून त्या माणसाला पण दोषी नाही ठरवू शकत. पण त्याला निर्दोष तरी कसं ठरवणार तू? हे बघ, त्यांनी हे केलं असेल किंवा नसेलही, पण जर त्यांनी केलंच नसेल तर त्यांच्यावर लागलेला हा डाग त्यांनी पुसायचा का प्रयत्न नाही केला? कारण त्यांच्यावर कुठल्याही कोर्टात आजवर गुन्हा सिद्ध झालेला नाहीये. अगं, त्यांची फक्त बदनामी करण्यात आली आहे आणि ते जाऊन कोणाकोणाची तोंड बंद करणार आहेत. या कुटुंबाशी सोयरीक जोडण्याचं एक तरी कारण देशील मला? माझं प्रेम. मी प्रेम करतो तिच्यावर. म्हणून ती या घरात सून होऊन येण्याच्या योग्यतेची ठरते का? नाही ठरत काजी. ती तुझी बायको व्हायला पात्र ठरते. तुझी बायको म्हणून मी तिला स्वीकारू शकते, पण या घराची सून म्हणून मानण्याचं बंधन नको घालूस माझ्यावर. तुम्ही तुमचे सुखानी राहा. आईजी, तुम्हाला शेल मध्ये जायला नकोस. तू मला माझ्या लग्नात माझ्या आयुष्यात स्वेच्छेने आणि आनंदाने असायला हवीस. ती मी असणारच आहे रे, पण स्वेच्छा आणि आनंद याची अपेक्षा करू नकोस. मला खोटं वागता येत नाही. आपण असं क्षणभर गृहित धरूया की तिच्या बाबांनी हे असं काहीतरी केलेलं आहे, ओके. पण मग ज्या माणसाकडे इतके लाखो रुपये आहेत त्या माणसाच्या कुटुंबाची आर्थिक परवड का होईल? ज्या माणसाकडे इतका पैसा आहे अफरातफरी करून मिळवलेला, त्या माणसाच्या मुलीवर तिचं कुटुंब चालवण्यासाठी स्ट्रगल करण्याची का वेळ येईल? तिच्या बाबांच्या पायाच्या ऑपरेशनसाठी तिला लोन काढावं लागेल. या सगळ्याचा अर्थ ते निर्दोष आहेत असा होतो का? हो होतो, पण तरीही आपण असंच गृहित धरूया की तिच्या बाबांनी हा सगळा फ्रॉड केलेला आहे, त्यांनी पैसा लपवून ठेवलेला आहे आणि हा सगळा स्ट्रगल बनाव आहे जगाला दाखवण्यासाठी. आईजी, पण तरीही अगं, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या मुलीला का मिळावी? मला मला श्रीचं म्हणणं बरोबर वाटतंय. वडिलांच्या वागण्यावरून मुलांना कसं जोखायचं ते मनाला नाही पटत. आता श्रीचे वडील मला दिवस गेल्या गेल्या मला सोडून गेले म्हणून श्री पण तसंच वागेल असं समजून कोणी श्रीला नाकारलं तर आपल्याला कसं वाटेल? हे असं वागले त्यात श्रीचा काय दोष आहे? Thank you.
प्रत्येक जण आपापलं नशीब घेऊन येतं. आता श्रीच्या नशिबात ती मुलगी असेल तर आपण का नाही म्हणायचं? आणि तिचे वडील कसेही असले तर त्यांनी काय फरक पडतो? ती मुलगी चांगली आहे ना, मग बास झालं. हो, मुलगी चांगली आहे ना, बास झालं. श्री, पण आईंना दुखवून काही करू नकोस ना बाळा. त्यांची समजूत घाल, ऐकतील त्या तुझ. हो श्री. सगळं नीट होणार आहे. शांत व्हा तुम्ही. कसा दिसतो हा ड्रेस? काय ग, एकदम लुक चेंज झालाय. अच्छा, हिरूला पण आवडतो. काय काय चाललंय? काय नक्की? ही बँक आहे, ही फॅशन परेड नाही ना. मग सकाळी एक ड्रेस, संध्याकाळी दुसरा ड्रेस, काय नक्की काय चाललंय? सर, माझं प्रमोशन ड्यू आहे. म्हणून कपडे बदललेस? सर, माझ्या कपड्यांकडे लक्ष देण्यापेक्षा माझ्या प्रमोशन कडे लक्ष दिलं तर जास्त बेटर. नाही काय गीता, एक छोटीशी माहिती तुला देतो. प्रमोशन मिळण्यासाठी काम करावं लागतं, तेवढं फक्त राहिलंय. उलट आहे सर. जे जास्त काम करतात त्यांच्याकडनं जास्त झोका होतात. आणि जे कमी काम करतात त्यांच्याकडनं कमी चुका होतात सर. आणि जे कामच करत नाहीत त्यांच्या चुकाच होत नाहीत, म्हणून तुला प्रमोशन द्यायचंय चूक न केल्याबद्दल ना. सर. साहेब, मला प्रमोशन नाही मिळालं तरी चालेल. चला, पण पगार मात्र वाढला पाहिजे. काय, बरीच लोक आहेत माझ्या मागे. कोण कोण आहे रे तुझ्या मागे? माझा घर मालक, दूधवाला, किराणा मालवाला, सगळे पैशासाठी मागे लागले. तो यांना पैसे नाही दिले तर मी खाणार काय? मला खा. सॉरी साहेब, मी नॉनव्हेज नाही खात. त्यापेक्षा पगार वाढवा, मला भरपूर मजेत आयुष्य जगायचंय. हो, तू एक काम कर, तू लग्न कर. मग लग्न केल्यावर मला भरपूर मजेत आयुष्य जगता येईल? नाही, जगण्याची इच्छा नाहीशी होईल. म्हणजे अरे हो, जान्हवी, एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्या अनिल पासून जरा सांभाळून राहा. येस सर. म्हणजे ना, असं डोकं फिरलेला माणूस वाटतो तो. काय ग, काय झालं घाबरायला? मला वाटलं की. काय वाटलं? बरं झालं तू आलास. काय झालंय? नाही काय नाही. खरं खरं सांग, काय झालंय? सोड ना श्री, काही नाही. तुझ्याकडे 3 सेकंद आहेत. काय झालं हे नाही सांगितलंस ना तर इथे रस्त्यात मला तुला मिठी मारायला लागेल. श्री प्लीज. 2. काहीही नाही. चालू सांगते. मला वाटलं अनिल आहे. एवढी घाबरतेस त्याला? अरे मग तो तसाच आहे. तो तसा नाहीये, तू त्याला तसं केलंयस. म्हणजे? म्हणजे तू त्याला घाबरतेस म्हणून मग तो तुला आणखीन घाबरवतो. तसं नाहीये. तसंच आहे जान्हवी. जान्हवी, बायकांना जशी पुरुषांची नजर कळते ना, तशी पुरुषांना बायकांची भीती कळते. आणि समोरची बाई घाबरतीये, भीतीये हे त्यांना कळल्यानंतर त्यांचा इगो आणखीन सुखावतो. फार घाणेरडी विकृती आहे. मग मी काय करू श्री? तो असा येतो मागे मागे आणि काहीही बोलतो. त्याला शांतपणे सांग एकदा की हे काहीही खपवून घेणार नाहीये. अरे झालंय सगळं सांगून. देन इट्स टाइम टू ऍक्ट. म्हणजे तू पर्स मध्ये लाल तिखट ठेवतेस? नाही. मग ठेवायला लाग. आणि गर्दीच्याच रस्त्याने ये जा करायची. आणि त्यांनी फार त्रास दिला ना तर एक ठेवून द्यायची त्याच्या. बाकी पब्लिक असतात आजूबाजूला, ते घेईल काळजी. मुलीची छेड काढते म्हणल्यानंतर आज साफ करून घेते. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.